subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात कोविड-19 प्रतिबंधात्मक निबंध आणि कविता स्पर्धा आयोजित केली आहे. नागरिकांच्या मानसिकतेचा सखोल विचार करतानाच त्यांच्या अंगभूत कल्पकतेला आणि प्रतिभेला संधी मिळावी व घरात असलेल्या नागरिकांच्या सकारात्मक विचारक्षमतेला चालना मिळावी या दृष्टीने महापालिका आयुक्त नसाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषयीच्या लढ्यातील आपले अनुभव सूचना संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार असून निबंध स्पर्धेतील सहभागांकरता 700 शब्दांचा निबंध तसेच कविता स्पर्धेतील सहभागांकरता 16 ओळींची कविता ही मराठी हिंदी इंग्रजी यापैकी एका भाषेत खालील दिलेल्या ईमेल आयडीवर आपले संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आयडी नमूद करून PDF स्वरूपात 1 मे 2020 पर्यंत पाठवायचे आहे असे महापालिका आयुक्त नसाहेब मिसाळ यांनी सांगितले. कोरोना विरोधातील लढ्यात नागरिकांच्या कल्पकतेला संधी देणारी कोविड-19 प्रतिबंधात्मक निबंध व कविता स्पर्धा आम्ही सुरू करतो आहे. नवी मुंबईकर नागरिकांच्या अंगभूत कल्पकतेला आणि प्रतिभेला संधी मिळावी आणि घरात असलेल्या नागरिकांच्या विचारक्षमतेला चालना मिळावी या दृष्टीने ही महापालिकेच्या वतीने कोरोनाशी लढा निरोगी रहा या विषयावर कोविड-19 प्रतिबंधात्मक निबंध आणि कविता स्पर्धा आयोजन यामध्ये सहभागासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोनाविषयीच्या लढ्यातील आपले अनुभव सूचना संकल्पना 700 शब्दांच्या निबंधातून अथवा जास्तीत जास्त 18 ओळीच्या कवितेतून ह्या सादर कराव्यात. यामध्ये भाषा ज्या असतील ते मराठी हिंदी इंग्रजी यापैकी कुठल्याही एका भाषेमध्ये ते यामध्ये कॉम्पीट करू शकतात आणि सदर निबंध किंवा कविता ह्या ज्या आहेत त्या ईमेल आय डी COVID-19 पब्लिक रिस्पॉन्स ॲट NMMCOnline.com या ईमेल आय डीवर आपले नाव संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी नमूद करून PDF स्वरूपात 1 मे 2020 हे पाठवण्याचं आम्ही आवाहन आपल्याला करतो आहे. उत्तम निबंध व कवितांना कोरोनाच्या सद्यस्थितीतून बाहेर पडल्यानंतर पारितोषिके प्रदान करण्यात येतील. या निमित्ताने नागरिकाने कोरोनाविषयीच्या नकारात्मक विचारापासून दूर व्हावे त्यापासून दूर जावे व कोरोना विरोधातील लढ्याबाबत सकारात्मक विचार करावा आणि तो निबंध व कविता रूपात लिहून पाठवावा या भावनेने ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आणखी 3 मेपर्यंत आपलं लॉकडाऊन आहे आणि नवी मुंबई हे रेड झोनमध्ये असल्यामुळे लॉकडाऊनमधले कुठलेही नॉर्म्स शिथिल करण्यात आलेले नाहीत आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या कल्पकतेला वाव मिळावा त्याचबरोबर एक सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये घरात बसल्या बसल्या आपण त्याला चालना मिळावी या दृष्टिकोनातून ही आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. बऱ्याच वेळा लोक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा इतर मेसेजच्या माध्यमातून अशा कविता किंवा छोटे राईटअप वगैरे पाठवत असतात पण एक रितसर त्या ठिकाणी त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक सकारात्मक विचार वाढीस लागावा या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. आवाज स्टुडिओकरता प्रिया भुजबळांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.